लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कोलाराम कॉलनीतील एका महिलेच्या खुनाची घटना ताजी असतानाच अगदी दिवसाढवळ्या अंबडमध्ये युवकाच्या हत्येची घटना घडली। मयूर दातीर असं खून झालेल्या युवकाचं नाव असून भर दिवसात घडलेल्या घटनेनं महालक्ष्मी नगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सतत होणाऱ्या खुनाच्या घटनेनं नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्याचं मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे। अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर भागातून 30 वर्षे मयूर दातीर हा आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीचा पाठलाग करत आलेल्या तिघा जणांनी त्याच्या पाठीवर आणि पोटावर चाकूनं वार करत त्याचा खून केला। रक्तबंबळ अवस्थेत तो रस्त्यावर विवळत पडला। जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला। अतिरक्त स्रावामुळे उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मारेकऱ्यांपैकी एक जण अट्टल गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे। भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा कसून शोध घेतला जातोय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।